नमस्कार, वैशाली रेसिपी मराठी मध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ अशी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणार साहित्य, इथे एक वाटी स्वच्छ मटकी धुवून घेतलेले आहे, याला मोड आलेले आहेत, आणि इथं एक टोमॅटो मोठा घेतलेला आहे बारीक चिरून। वाटले तर दोन टोमॅटो घ्या तुम्ही ज्यात लहान असेल तर, आणि हळद अर्धा चमचा आणि पीठ चवीनुसार घेतलेलं आहे। मी कढईमध्ये पाणी 2 ग्लास गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर पाण्याला उकळी आलेली आहे। आपल्याला तर ही मटकी ना शिजवून घ्यायची आहे, तर आता या गरम पाण्यात ही मटकी आपण घालून घेऊया। त्याच्यानंतर टोमॅटो, मटकी शिजवून घेतली ना, हळद मीठ टाकून चवीला खूप छान लागते। अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे। तर याला उकळी चांगली यायला लागली, आता हे एकत्र सगळं मिक्स करून घेऊया। आणि 7 ते 8 मिनिटं का नाही आपण मटकी शिजवून घेणार आहोत, तर झाकण ठेवायचं आणि गॅस थोडा कमी करायचा। सात ते आठ मिनिट झालेले आहेत, आता आपण उघडून पाहूया मटकी शिजली आहे का। जास्त वेळ लागत नाही शिजायला मटकीला। शिजलेले मटकी आपण आता हे उतरून घेऊया खाली। तर आता आपण मसाले भाजून घेऊया। पॅन मी गरम करायला ठेवलाय, तर खोबरं 2 ते 3 चमचे किसून घेतलेलं आहे। हे सर्वप्रथम आपण भाजून घेऊया, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं भाजलेलं आहे, आता एका प्लेट मध्ये काढून घेते मी। कांदा टाकूया भाजण्यासाठी। हात गॅसवर कांदा भाजून घ्यायचा, पटकन भाजतो। लसणाच्या 10-15 पाकळ्या आहेत, आपण एकत्रच टाकायचा। आणि अद्रक 1 इंच आहे, तर सतत हलवून का नाही चांगलं भाजून घ्यायचं। कांदा आपला तांबूस रंगावर भाजलेला आहे, त्याला थंड करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण। कांदा थंड झालेला आहे, आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। हे सर्व एकत्र काढून घेऊन का नाही चांगलं बारीक करून घ्यायची याची पेस्ट। खोबरं पण ह्याच्यातच टाकून घेऊया। एक मुठभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण या मिक्सरच्या भांड्यात ठेवते। आणि एकदम बारीक हिचं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण मी करून घेतलेलं आहे, 1-2-3 चमचे पाणी घातलं आणि नंतर बारीक केलेलं आहे, एकदम मऊसूत केलंय बारीक। पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे, ह्याच्यात आता तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घालून घेत आहे मी। तेल चांगलं गरम होऊ देऊया आणि नंतर मग मोहरी घालू याच्यात। मोहरी टाकूया। मोहरी आपली चांगली तडतडली, आता जिरे घालून घेऊया। गॅस थोडा बारीक करूया आपण। ह्याच्यात आपण जे वाटण बनवलेलं आहे हे टाकून घ्यायचं लगेच। चांगलं 2-3 मिनिटं नाही परतून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याच्यात आता सुके मसाले घालून घेऊया। 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला आहे 1 चमचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, हळद किंचित थोडी घ्यायची कारण आपण मटकी शिजवताना हळद घातलेली आहे। तर ते सगळे जिन्स आपण एकत्र करून घेऊया आणि 1 मिनिट का नाही परतून घ्यायचा। मसाला मिक्स झालेला आहे, तरी मटकी मी एका साईडला काढून घेतली आहे आणि स्टॉक त्याचा एका साईडला काढून घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपण ही
मटके ह्याच्यात घालून घेऊया आणि मिक्स करायचे. एक 2 ते 3 मिनिटं चांगले ह्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला मुरतो ह्याच्यात आणि व्यवस्थित चवीला पण लागतं. या पद्धतीनं तुम्ही करून बघा, तरी एकदम खूपच चवीला मस्त लागणार हे मिसळ. एखादा मिनिट अजून परतोय आपण. टॉक ह्याच्यात आता ओतून घेऊया, चांगलं मिक्स झालेलं आहे ते. गरम पाणी केलेलं आहे मी, ते पण जेवढं पाहिजे तेवढं ह्याच्यात ओतून घ्यायचं. पाणी नेहमी गरमच टाकायचं, आपण भाजी जर बनवत असेल तर गरम पाण्यानं कट पण चांगला येतो आणि चवीला पण खूप छान होती भाजी. जेवढा आपल्याला पातळ रस्सा पाहिजे तेवढं पाणी ओतायचं. ह्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण. मीठ मटकी शिजवताना टाकलेलं आहे, त्याच्यामुळं अंदाजे मीठ चवीनुसार टाका जास्त होईल. रतायला एक 6 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घेऊया आपण. थोडस मी झाकण ठेवलेलं होतं, अर्धवट असं थोडा वेळ ठेवायचं झाकण, पूर्ण नाही झाकायचं कारण कट त्याचा बाजूला तरी जाते. तर आपली मिसळ तयार झालेली आहे. एक 2 वेळा असं चमचा फिरवून घ्यायचं चांगलं. गॅस आता आपण बंद करूया आणि एका ताटामध्ये वाढायला घेऊ. तर आपण काढून घेऊया. पहिल्यांदा थोडी मटकी ह्याच्यात काढून घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं फरसाण टाकायचं. आणि नंतर तर्रीवरची का नाही त्याच्यावर ओतून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही नक्की मिसळ बनवून बघा, खूपच छान चवीला होती. त्याच्यावर थोडासा कांदा टाकूया आपण. पाहू शकताय तुम्ही किती मस्त अशी तर्री आलेली आहे. ताटात पण थोडा कांदा घेऊया. लिंबू घेतलेला आहे आणि पाव घेतलेला आहे. तर मिसळ पावची रेसिपी आपली तयार झालेली आहे. माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे रेसिपी ते. आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.